नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण शिकणार आहोत 1 ते 1.5 वर्षाच्या मुलीसाठी ब्लाउज कटिंग करायला, आणि त्याची शिलाई पण मी दाखवणार आहे। जर तुम्ही हा ब्लाउज मी एका साडीवर, शाही मस्तानी साडीवर कटिंग करत आहे, जर तो तुम्ही अगोदरचा शाही मस्तानीचा व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तर तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही बघा। तर त्या साडीवरती हा आपण ब्लाउज आज कटिंग करणार आहोत। तर त्या साडीतून हे उरलेलं कापड मी घेतलेलं आहे। तर हा पदराकडील रेड कलरचा जो भाग आहे तो रेड कलरचा पदराकडील आहे, आणि हा साडीचा आहे। तर अस्तरसुद्धा मी याचंच लावणार आहे, त्याच्यामुळे मी हा जो साडीचा भाग आहे तो पण घेतलेला आहे, आणि हा जो काटाचा भाग आहे तो सुद्धा घेतलेला आहे। तर बघा, ही अगोदर एक घडी घातलेली आहे मी अशी, आणि त्याच्यानंतर आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे, म्हणजे हा एक पाठचा भाग होईल आणि हा एक पुढचा भाग होईल। तसंच अस्तरचं सुद्धा केलेलं आहे, एक पाठचा भाग आणि एक पुढचा भाग, हे असं। तर आता याला आपण सरळ इथं आपण ही घडी घालून घ्यायची आहे। अगोदर आपण खालून हा कपडा सरळ करून घेऊया। तर आता बघा, ब्लाउजची पूर्ण उंची आहे 8 इंच, तर त्याच्यात आपण 1 इंच शिलाई मार्जिन सकट 9 इंचावरती ही मार्किंग करणार आहोत। आता शोल्डर आहे बघा 8 इंच आहे, तर इथं मी शोल्डर हे 8 इंच असल्यामुळे त्याचा निम्मा भाग मी इथं घेत आहे 4 इंच। तसंच आता आर्महोल मी घेत आहे 5 इंच। आणि आता छाती आहे बघा, छाती आहे 18 इंच, छाती आहे 18 इंच, तर त्याचा चौथा भाग येतो बघा 4.5 इंच। त्याच्यात आपण 2 इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे, तर 4.5, 5, 6.5, तर इथं मी 1/2 इंच जास्त घेऊन हे 7 इंचावरती मार्किंग करत आहे। आणि इथं आपण हा गोल असा आकार देऊन घ्यायचा आहे, आणि कमरेला सुद्धा आपण हे सरळ मार्किंग खाली करणार आहोत। आणि आता हा ब्लाउज आपण कटिंग करून घेऊया। तर इथं मी कटिंग करून घेतलेलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे बघा, एक पाठचा भाग आणि एक पुढचा भाग असं हे दोन्ही कापड वेगवेगळे करून घ्यायचे आहेत। तर हा एक भाग पाठचा होईल आणि हा एक पुढचा होईल, तसंच अस्तरचा सुद्धा एक पाठचा आणि एक पुढचा असं आपण हे करून वेगवेगळं करून घ्यायचं आहे। आता मी पुढच्या गळ्याची मार्किंग करत आहे बघा, तर हा आपण पुढचा गळा घेऊया, याला फोल्ड करून घ्यायचं आहे होत तसं। गळा रुंदी घ्यायची आहे 2 इंच आणि खाली घ्यायचं आहे हे 3 इंच। हा बॉक्स करून हा गोल आकार देऊन हा कटिंग करून घ्यायचा आहे। तर हा झाला आपला पुढचा भाग। आता पाठचा भाग आपण याचा कटिंग करणार आहोत, तर याला सुद्धा आपण सरळ फोल्ड करून घ्यायचा आहे।
ही अशी व्यवस्थित घडी घालून घ्यायची आहे. पुढच्या भागाला गळा रुंदी घेतली असेल तेवढीच ही पाठच्या भागाला घ्यायची आहे. आणि इथं मी घेत आहे बघा 1.5 इंच. इथं आपण मटका टाईप गळा करणार आहोत. आणि खालच्या खाली घेत आहे मी हे 4.5 इंच. असा चौकोनी बॉक्स आखून घ्यायचा आहे. इथे एक गोल आकार द्यायचा आहे आणि इथं हा माठाचा गोलाकार देऊन घ्यायचा आहे. आणि आहे तसा आपल्याला हा गळा कटिंग करून घ्यायचा आहे. तर हा गळा मी इथं कटिंग करून घेतलेला आहे. आता बघा आपल्याला गळा कसा तयार करायचा आहे. ही सरळ बाजू आहे, सरळवर सरळ बाजू ठेवून घ्यायची आहे. आणि आपल्याला ही शिलाई अशी ही सरळ अशी लावून घ्यायची आहे. तसंच इथं सुद्धा आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची आहे. तसंच आपल्याला पुढच्या गळ्याला सुद्धा बघा सरळवर सरळ बाजू ठेवून घ्यायची आहे, सरळवर सरळ बाजू ठेवून घ्यायची आहे. आणि हा गळा असा शिलाई मारून घ्यायचा आहे. आणि नंतर ही शिलाई अशी मारून झाल्यानंतर हा गळा आपल्याला असा उलटा करून घ्यायचा आहे आणि दापटीप देऊन घ्यायची आहे दोन्ही बाजूला सुद्धा. तर आता बघा मी इथून शिलाई मारून हा गळा सुद्धा उलटवून घेतलेला आहे आणि खालून सुद्धा हे उलटवून घेतलेलं आहे. त्याचप्रकारे मी हा सुद्धा गळा तयार केलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, अशी नाडी तयार करून घ्यायची आहे बारीकवाली आणि त्याला असे गोंडे लावायचे आहेत कपड्याचेच. आणि एक इथं नाडी लावायची आहे आणि एक इथं नाडी लावायची आहे पाठच्या भागाला. आणि वरून ही लेस लावून घ्यायची आहे पूर्ण. अगोदर नाडी लावून घ्या इथं एक आणि इथं एक आणि त्याच्यानंतर वरून गळ्याला लेस लावून घ्यायची आहे. तर आता बघा मी इथं नाड्या ह्या लावून घेतलेल्या आहेत दोन्ही. त्याचबरोबर ही वरून अशी ही लेस लावून घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, इथे या बाजूला एक टक्स द्यायचा आहे आणि ह्या बाजूने इथे सुद्धा एक टक्स द्यायचा आहे. तसंच ह्या पुढच्या भागाला सुद्धा आपण टक्स देऊन घ्यायचे आहेत. आणि हे एकमेकांवर सरळ ठेवून हे असे हे शोल्डर सुद्धा आपण जोडून घ्यायचे आहेत एकमेकांना आणि टक्स लावून घ्यायचे आहेत. तर आता बघा मी शोल्डर सुद्धा जोडून घेतलेले आहेत आणि इथं टक्स सुद्धा लावून घेतलेले आहेत दोन्ही बाजूला. आता आपण हे बाजूला ठेवू. आता आपण बाहीची कटिंग करणार आहोत. तर त्याच्यासाठी सुद्धा मी हे काठाकडील बाजूने हे कापड घेतलेलं आहे. तर याची रुंदी बघा आहे 10 इंच, 10.5 इंच येत आहे. आणि उंचीला हे घ्यायचं आहे 4 इंच. 3 इंचाची बाही तयार हवी आहे आणि त्याच्यात 1 इंच ऍड करून आपण 4 इंचावर खूण करून घ्यायची आहे. आणि हा आपण बाहीचा असा आकार देणार आहोत. इथं आपण प्लीट फाडून फुगा बाही तयार करणार आहोत. इथला मी जॉईंट हा काढून घेणार आहे. इथं मध्यावर आपल्याला खून करून घ्यायची आहे. आणि आता बघा ह्या बघाच्या आपल्याला प्लीट अशा ह्या चुन्या चुन्या अशा करून घ्यायच्या आहेत. तर त्या कशा करायच्या आहेत, हा आपण कपडा घ्यायचा आहे आणि याच्यावर हे उलट ठेवून घ्यायचं आहे. आणि इथून बघा हे आहे ना शिलाई लावून घ्यायची आहे. ही शिलाई लावून घ्यायची आहे इथपर्यंत आपल्याला. आणि हा जो मध्येची आपण खूण केलेली आहे तेवढ्या भागाची इथं आपल्याला ह्या प्लीट देऊन घ्यायच्या आहेत.
तसंच इथून सुद्धा आपण ह्या सर्व प्लेट आहेत त्या इथपर्यंत द्यायच्या आहेत आणि हा कपडा आपण इथं जोडून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण मग बॉटम कट करू शकतो. तर मी अशा हे प्लिटी घेऊन लावून देणार आहे या कपड्याला. तसंच या बाजूने प्लेट आपण घेईन त्याच आपण प्लेटी ह्या बॉटमच्या बाजूने सुद्धा घ्यायच्या आहेत. तर आता बघा मी इथं बाहेर दोन्हीही जोडून घेतलेले आहेत. कशा प्रकारे घेतलेले आहेत बघा, ह्या भागाच्या मधल्या भागाच्या चुन्या घेतलेल्या आहेत आणि बाजूने हा प्लेनर जोडलेला आहे. तसंच मी ह्या प्रकार ह्या बाजूला सुद्धा करून घेतलेला आहे. ह्या ज्या प्लेट ज्या घेतलेल्या आहेत त्याचा चांगला असा फुगा येतो बघा, बघू शकता तुम्ही हा असा पोपे येईल. आता आपल्याला बॉटम कट करायचा आहे तर इथं आपण हे बॉटम कट करूया. तर बॉटम आहे 6 इंच. तर आपण इथे 3 इंच घ्यायचं आहे आणि त्याच्यात आपण 2 इंच ऍड करायचं आहे. आणि इथं हे आपण क्रॉसमध्ये बॉटम हा आपण कट करून घ्यायचा आहे. त्याचप्रकारे आपण ह्या बाईचा सुद्धा बॉटम कट करणार आहोत. 3 इंच आणि हे 2 इंच आणि हा सुद्धा आपण असा क्रॉस मध्येच कटिंग करून घेणार आहोत. आणि याला मी बघा इथं फोल्ड करून ही अशी पायपिंग करून घेतलेली आहे. बघू शकता दोन्ही बाजूनी हे फोल्ड घडी दिसतात म्हणून ही पायपिंग केलेली आहे. आता आपला ब्लाउज ऑलमोस्ट कम्प्लीट झालेला आहे. आता आपल्याला एक सरळ बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे जेणेकरून आपले दोरे उसवणार नाहीत. असेही सरळ बाजूने एक शिलाई मारून घ्यायची आहे आणि या बाजूने सुद्धा सरळच बाजूला म्हणजे उलट्या बाजूने नाही सरळ बाजूने ही अशी शिलाई मारून घ्यायची आहे. नंतर मग उलटवून आपण आतील बाजूने फिटिंगची शिलाई लावून घ्यायची आहे. तर बघा मी सरळ बाजूने शिलाई मारलेली आहे. हा जो एक्स्ट्राचा कपडा असेल दोरे आले असतील ते आपण कट करून घ्यायचे आहे. तसंच या बाजूचे सुद्धा एक्स्ट्राचे जे कापड आहे ते आपण कट करून घ्यायचा आहे. आणि आता आपण हा ब्लाउज उलटवून घ्यायचा आहे. तर आता आपण बघा छातीचं माप घ्यायचं आहे. तर छाती आहे बघा आपली 18 इंच. तर त्याचा चौथा भाग येतो 4.5 इंच आणि दुसरा भाग येतो 9 इंच. तर इथून इथपर्यंत हे इंची टेप ठेवून घ्यायचं आहे. 9 इंच इथं खूण करायचे आहे आणि एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो 4 इंचाचा एक्स्ट्रा येत आहे. त्याचा चौथा भाग करायचा आहे आणि हा 1 इंच येणार आहे. मग आपण हे 1 इंचावरती तसंच या बाजूने सुद्धा हे 1 इंचावरती शिलाई मारून घ्यायची आहे. आणि हा बॉटम येत आहे 6 इंच. तर 3 इंच हे इथं खून करायचे आहे. आणि आता ही आपण फिटिंगची सरळ ही अशी शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही बाजूने. तर आता बघा मी इथं फिटिंगच्या या दोन शिलाई लावून घेतलेल्या आहेत दोन्ही बाजूला. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, याचा हा मध्य काढायचा आहे. इथे हा मध्य येत आहे. इथे आपण हे कटिंग करायचं आहे, कापून टाकायचा आहे भाग. आणि तर आपण हे असे दोन पीस घ्यायचे आहेत आणि एका बाजूला काजपट्टी करून घ्यायची आहे आणि एका बाजूला हुक पट्टी करून घ्यायची आहे. असे दोन्ही बाजूला एक काज
काजची पट्टी आणि सॉरी काज आणि उखची पट्टी करून घ्यायची आहे। तर आता बघा, इथे मी हुक साठी आय करून घेतलेला आहे आणि इथं हुक लावून घेणार आहे आणि त्याच्यावर हे असं येईल। तर ही हुक आयची पट्टी पण केलेली आहे। इथं आपण एक गाठ बांधायची आहे। तर हा आपल्याला 1 ते 1.5 वर्षापर्यंतच्या मुलीला हा ब्लाउज परफेक्ट असा बसणार आहे। तुम्ही सुद्धा एकदा हा शिवून बघा आणि ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। आणि याच्या साडीचा ह्या ब्लाउजच्या साडीचा सुद्धा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे, तर तो तुम्ही बघितला नसेल तर बघू शकता। आणि हा आपला ब्लाउज तयार झालेला आहे। तर ही या ब्लाउजवरची साडी आहे। साडीचा व्हिडिओ पण तुम्ही नक्की पहा। आणि हा ब्लाउजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ब्लाउज कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर हा डबल काष्टा बघा मी साडीला तयार केलेला आहे। तर हा सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघा, तुम्हाला नक्की आवडेल। आणि सोप्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे की ही साडी कशी शिवायची। तर चला इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओ पुढच्या वेळेस नवीन व्हिडिओ सोबत पुन्हा भेटू। धन्यवाद।